त्यांच्या घरी आज पुन्हा एकदा आलाय त्यांच्या सोसायटीतला टपोरी गौर्या. बघूया तिथे काय घडतंय. काय झालं? काय झालं? पाय दुखतंय. कशाला मरायला माकडीण करायची मग? जीव जाईस तोर माकडीण करत होती. हिंदी पिक्चर मी आला त्याच्यावर तुला. प्रसाद ओकनी तरी घेतला का पिक्चर मध्ये? त्यांनी टीजर दिला, तो फक्त शेअर केलास तू. पुढे काय केलास? काय रे? बरोबर बोलताय. तू कोण आहेस? हा कोण आहे? हा कशाला आलाय? मी गौरा. इथे कशाला आलाय? मी फक्त हिला बोलवलं. तू चल निघ. बाबा बाबा ऍक्च्युली गौरिया काय बोल ना. अरे ऐक ना. अरे तुझा बाप डोक्यात पडला यार. मी काय बोलले की उठसूट मला मारतो यार. येणार तुझा बाप जरा डोक्यात. आता कशाला घाबरतोय? ठरत नाही का कोणाचं वाक्य ते? नाही स्क्रिप्ट बघायची का? ए स्क्रिप्ट दे रे. ठरलं कोणाचं वाक्य? ऍक्च्युली ना बाबा, गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. गौऱ्याचं काम आहे माझ्याकडे. हो बाबा बोल. गौऱ्या बोल. गौऱ्या बस ना. बसू इथं. बस बस. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. परत एकदा हे वाक्य म्हण. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. तुला एक लक्षात येते का रे? काय काका? तू जवळ आलास की मराठी भाषा तोंडाला मास्क लावते. आणि हल्ली मास्क पण नाही लाव, सॅनिटायझरने गुळण्या करते. हे काय वाक्य आहे तुझं? काय म्हणालास? ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. एवढं वाक्य म्हणण्यापेक्षा थुकला असतास तरी इम्पॅक्ट तोच होता मला. असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? काका मला तुम्हाला एक अतिशय चांगली बातमी सांगायची आहे. असं म्हणायचं. म्हणतो बरे. ऐकताय ना धनी? आमच्या येथे शुभ विचार मनात रुंजी घालत आहेत. आम्हास ते आपणा सांगायचे आहे. म्हणून इथे आम्ही आलो नाव काकाश. माझी मस्करी नाही. एका क्षुल्लक पण साठी जीव जाईल तुझा. लक्षात आलं तुझ्या कामाचं? बोल. नीट बोल ना. ठरलंय ते बोल ना. ठरलं. काका मी एक अल्बम काढतोय. कुठून? माळ्यावरून? सांगून ठेवतोय. अहो काका मी एक अल्बम बनवतोय, म्हणजे मला गाणं बनवायचंय. हा त्या गाण्यामध्ये मला चेतनाला ऍज अ हिरोईन म्हणून घ्यायचंय. गौऱ्यांनी इतकं सुंदर गाणं लिहिलंय ना बाबा. ऐकव ना गौऱ्या. माझ्या हृदयात कोण बर रुतला? बाबूराव 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 असा कोपरात बसून रुतला. बाबूराव 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 ऐक बघा ह्याची वाघाची छाती. ऐक बघा ह्याची वाघाची छाती. दोन पंचात जमीन फाडतू या. कोण हाय कोण हाय कोण हाय? म्या बाबूराव 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 म्या बाबूराव 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 म्या बाबूराव. प्रेक्षक म्हणतील बांबूलाव बांबूलाव बांबूलाव. अरे हे काय गाणं आहे? तुला ना फणस ठेवला पाहिजे फणस, आणि त्यावर बड्डे बम्स दिला पाहिजे. हे गाणं आहे तुझं? बाबूराव बाबू हे गाणं आहे तुझं? निघ रे निघ. गरज नाही. गरज नाही. अरे हा चाल निघाला मी. हा बाय तुला हिरोईन व्हायचं का नाही व्हायचं? ह्या गाण्यामध्ये काम कर. ऍक्टर मोठे ऍक्टर होशील. काय काय आता घरी बसून असेल कळलं? मग लोक तुम्हाला विचारतील 10 नंतर तुमची मुलगी करते काय. मग काय सांगशील? हा मग काय सांगशील? काय सांगू मी? मला माहित नाही. अरे मग का घेतो ऍडिशन? तुला जर माहितच नाही तर ऍडिशन का घेतो? तुमची मुलगी काय करते म्हटलं का सांगाल? सोमवार ते रविवार रात्री 10 नंतर घरी असते. कळलं काय? हे बघ बाळा तू शांत हो. गौऱ्या तुला कळत नाहीये, ज्या क्षेत्रात तू तुझं करिअर करणार आहेस त्याची माहिती तुला असली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. माहिती आहे. काय रिएक्शन आहे? तुला सगळी माहिती आहे गौऱ्या? हळू. तुला सगळी माहिती आहे? हा म्हणजे संगीत दिग्दर्शक गीतकार आणि ते अरेंजर वगैरे सगळं माहिती आहे? हो या माहिती इतम बुत्तम सगळं माहित आहेत मला. Ha ha ha!
सगळं माहितीत मला माहितीये तुला सगळं माहितीत ऍटिट्यूड कमी कर हे जो ओरडलायस ना ते सगळं कमी कर हां इकडे बस खाली बस खाली बस खाली मी शांत आहे ना तू पण खाली बस ऍक्च्युअली काय झालं तुम्ही नाही बोलात ना चेतनाला म्हणून थोडंसं मी झालो बस तू अभ्यास केलेला आहेस मला ह्याचा आनंद झाला तुला मी कोणताही प्रश्न विचारला तरी तुला उत्तर येऊ शकतं होय मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा मला उत्तर येऊ शकतं कुठल्याही संगीतातला विचार तुला वेस्टर्न विचारा वेस्टर्न ह्याला मी वेस्टर्नचं विचारू शकतो वेस्टर्नच विचारा मला का त्याच्यावर जास्त अभ्यास केलाय मी अबागे अब ये तावड़ी में सापड़े आए मेरे असली स्किट इधर से शुरू होएगा अभी बाबा ये मजा है अब ये दोनों तंगड़ी ऐसा उड़ेगा दोनों हरणिया बाहर आएगा ये सेक्सोफोन म्हणजे काय सेक्सोफोन माहिती असेल वेस्टर्न सेक्सोफोन म्हणजे काय सांगतो सेक्सोफोन हॅलो डार्लिंग हॅलो हॅलो कशी आहेस तू मी मजेत मी मला तुझी खूप आठवण येते येऊ का भेटायला मी पण तुला खूप मिस करते थंडी पण बघ ना किती बापरे हा सेक्स फोन आहे सेक्स फोन म्हणजे सेक्सी फोन नाही बाबा फोन वर सेक्सी आवाजात बोलायचं आहे ह्याला सेक्स फोन म्हणतात हेच आहे ना याला फोन म्हणतात लक्षात आलं तुझ्या अरे हे नका ना जरा कठीण विचारणा आहे सोपा हो कठीण विचारणा मला कठीण म्हणजे तू कठीणचा अभ्यास जास्त केला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे युकिलेले म्हणजे काय कठीण विचार ना युकिलेले म्हणजे काय मला सखुलेले माहिती आहे सकुलेले माहिती आहे याला सकुलेले माहिती आहे याला बस खाली बस बस खाली बस नको ना बाबा बस खाली अरे काय झालं तुम्ही समोर आले की मला जरा प्रॉब्लेम होतो मला सगळं माहित आहे मी सगळं पाठ करून आलोय हा बरं ठीक आहे जाज म्हणजे काय सासू जे सुनीला देते ते अरे तो जाच सासू सुनेला देते तो जाच चल आता मला सांग सालसा म्हणजे काय सॉरी सॉरी अरे सालसा सालसा म्हणजे मला माहिती तुम्ही सालसाची माहिती देऊ मला माहिती आणि सातटोळी नको माहिती देऊ नाही एक ओळ माहिती दे सालसा बद्दल एक ओळीत माहिती देतो देतो माझा जन्म 1998 सालसा माकडीन करायचे माकडीन करायचे आता तुला बघतो माकडीन करायचे तुला आता बघतो मी तुला अरे तुला कळत कसं नाहीये जी गोष्ट तुला आयुष्यात जमत नाही ती करू नकोस तुझ्याकडे ना मच्छर मारायची रॅकेट आहे आणि तुला व्हायचंय भरती सैन्यात पॉसिबल नाहीये ते मला मला पाठ आहे एवढं सोपं नसतं ते कळलं का तुला अरे संगीतकार आहेत मोठमोठे गीतकार आहेत त्यांच्या मागे अथक परिश्रम असतात एवढं सोपं झाडावरून पडलेलं नाही ते सैगल नाव ऐकलंयस हा इंडियन क्रिकेट टीमचा ओपनर काय झालं अरे तो सेहवाग रे अरे सैगल सैगल आलेलं नाही सैगल याला आलेलं नाहीये मन्नाडे मला माहित आहे तुम्ही अंगावर येऊ नका मला माहित आहे मला माहित आहे सॅटर्डे संडे मन्नाडे अरे संडे मन्नाडे सॅटर्डे संडे मन्नाडे बस
सैटरडे संडे मन्नाडे लगा चुनरी में दाग एवढा नाही अरे एवढं म्हणायचं ते मन्नाडे कळलं तुला फार बेसिक बेसिक गोष्टी याला माहित नाहीत जा बाबा ऐक तू खरंच जमी थकलो आता खरंच तू जा काही नाही मला जेवढी माहिती आहे ना त्याची 10% जरी माहिती तुला असेल ना तरी मी हिला पाठवेन तुझ्या बरोबर तेवढी तुला नाहीये निघ तुम्हाला माहिती आहे हो खरं माहिती आहे माहितीये मला मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो तू मला विचारणार म्हणजे दोन प्रश्न विचारतो विचार हा कोतडपाना काय कोतडपाना शब्द काय सांगा असा शब्द आहे हा गाण्यामध्ये आहे तेलुगू किंवा मल्याळम गाणं असेल हिंदी गाण्यामध्ये आहे कुठलं गाणं आहे कुठलं शब्द कुठलं गाणं कुठलं ऐका आता कान देऊ नका बरोबर आहे अरे ते कोतडपाना नाही अरे कोतडपाना असं आहे ते दोन वेगळे शब्द आहेत मी ऐकलंय कोतडपाना असंच आहे ते अरे कोतडपाना नाही येते बाबा माझा अभ्यास आहे दुसरा प्रश्न विचारतो दुसरा रिवर्ना म्हणजे काय रिवर्ना आपण शब्द गाण्यामध्ये आहे काय आहे ना सोपा एकदम काय सांग ना कह दो के तुम हो मे रिवर्ना आपला थोडा बहुत अभ्यास आहे आपला भी अरे तो रिवर्ना नाही अरे कह दो के तुम हो मेरी वर्ना असे दोन वेगळे शब्द आहेत ते काय पण ऐकताना ते असंच आहे ना सलगच आहे अरे नाही मध्ये गॅप आहे ती नाहीये बाबा नाही दिली काय तो गीतकाराने गॅप नाही दिली त्याला काय सांगितिक लिबर्टी म्हणतात त्यांनी घेतली लिबर्टी आम्ही खातो ती माती आम्ही पण हा अरे तसं नाहीये बाळा ऐक माझं आता तुला वाटतं चल ठीक आहे तू पण मला प्रश्न विचारत मला आले नाहीत आता शेवटचे दोन प्रश्न विचारणार ते जर तुला आले प्रश्नांची उत्तर हिला घेऊन जा जुन्या कुठल्याही गीतकारांची नाव मला सांग हा सांगतो दोन नाव सांग गाणी देतात गाणी ज्यांनी गाणी लिहिली आहेत जुनी पाहिजे तर पण सांग चल एक इंडोर इंडोर आणि दुसरे हसत शिवपुरी इंदीवर आणि हसरत जयपुरीला तू इंडोर आणि हसत शेवपुरी म्हणतो तुझी लाई निघ हे चला मी थकलो ऐक ना बाबा हे मी तुला मारून मारूनच थकलो मला येत नाही ऐक ऐक तू हरवलंस मला बाबा तुझं अज्ञान आहे ना मला हरवून गेलं जा तुझा तुला जिथे करिअर करायचंय तिथे जा खरंच सांगतो मी थकलो आता चेतना मी माफी मागतो याची फक्त एवढंच सांगतो रे संगीत क्षेत्र आहे की नाही त्याची माहिती घे अरे भारतीय संगीत आहे ना ते एखाद्या सागरासारखं असतं त्याचा जेवढा अभ्यास करशील ना तेवढा कमीच आहे आपण त्यातलं तुला एखादा मोती बनायचं असेल ना किंवा एखादा थेंब बनायचं असेल जसं सर्व हिऱ्यांची ना माहिती गोळा करणं फार गरजेचं आहे अरे आपले पंडित भीमसेन जोशी खळे काका बाबूजी शंकर जयकिशन कल्याणजी आनंदजी लक्ष्मीकांत प्यारेलाल आर डी बर्मन एस डी बर्मन यापासून ते आत्ताचे ए आर रेहमान अजय अतुल गिलाबाजा आमिर हडकर या सगळ्यांचा अभ्यास करणं तुला फार गरजेचं आहे हा तू अभ्यास केलास ना तुझं तुला कळेल त्या सगळ्या सागरात तू कुठे उभा आहेस ते आणि हे सगळं कर आणि एक गोष्ट कर लता दीदी ऐक एवढंच ऐक ते नाही ऐकलंस ना तर हा तुझा जो हे वर्तुळ आहे ना सगळं संगीताचं ते आयुष्यभर अपूर्ण राहील म्हणजे सागराला कशा लाटा आवश्यक असतात तशा या संगीत सागराला लता आवश्यक आहे वा लता दीदींचा आवाज आहे ना तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नाही झालाय तुमचा अवयव झालाय तुम्ही कापू नाही शकत आमच्यापासून त्याला अरे आमचा तर दिवस सुरू होतो लता दीदींच्या भूपाळीने आणि संपतो लता दीदींच्याच भैरवीने कळलं का आज माझ्याकडे बंगला आहे गाडी आहे हे घर आहे उद्या कदाचित काहीच नसेल माझ्याकडे पण शेवटच्या क्षणापर्यंत दोन गोष्टी माझ्याकडे असतील माझ्या कुडीतला श्वास आणि लता दीदींचा स्वर तो कोणीच माझ्याकडून हिस्सावून घेऊ शकत नाही तुला एक लिंक पाठवतो लता दीदींची गाणी आहेत तुला मिळेल 30,000 गाणी आहेत सगळे नको ऐकूस 4-5 गाणी ऐक तुला तुझी लायकी कळेल जा बळा जा घ्या खरंच जा चेतना तुझा बापले सेंटी झाला जातो मी जातो सर काका एक विचारायचं होतं बोल गंगूबाई हंगल खूप मोठ्या गायिका होत्या ना अरे क्या बात आहे हा केवढं वेगळं नाव काढलंस तू अरे तुझ्या दोंडी एवढं मोठं नाव आलं आणि मुळात त्या गंगूबाई हंगल नाही आहेत गंगूबाई हनगल आहेत अरे कर्नाटकी संगीतातलं फार मोठं नाव गंगूबाई हनगल किराणा घराण्याची गायकी होती त्यांची हे नाव तुझ्याकडून येणं खूप खूप आभार तुझे काका गंगूबाई हंगल म्हणजे एके हंगल यांची बहीण का वा दादा वा वा तू याला मारून मारून थकलास आम्ही हसून हसून थकलो
मस्त मस्त सही. हे समीर चौगुले यातल्या लेखकासाठी आहे. हॅवॉक परफॉर्मन्स होता माझा. म्हणजे मला श्वास घेता येत नव्हता एवढी हसली आहे मी. चेतू फार मस्त. गौर्या ब्रिलियंट ॲज युजुअल. फारच अमेझिंग. समीरदा तू एक अत्यंत प्रतिभावंत लेखक आहेस आणि तुझ्या लेखणीतून जेव्हा उतरतात शब्द तेव्हा आमचे विचार श्रीमंत होतात. असा लेखक आहेस तू. खूप सुंदर. प्रसादा अफलातून अफलातून समय. आय कांट कंट्रोल माय सेल्फ. मला एक मी म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो. माझी तेवढी योग्यता नाही आहे हे स्टेटमेंट करायचे पण मला राहत नाही आहे. विनोदाला अभिजात विनोदाचा दर्जा देण्यामागे इथून पुढच्या 15 वर्षात ज्या ज्या लेखकांची नावं घेतली जातील त्यात तुझं पहिल्या 5-7 नाव असायला हवं. तू तुझ्या लेखणीतून वाटेल ते मांडू शकतोस पण विनोदाच्या एका वाटेवरनं पुढे गेल्यानंतर जो अत्यंत आपल्या इथल्या प्रत्येकाचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे लताबाईंचा तो विषय ज्या पद्धतीने तू आणलास त्याला सॅल्यूट आहे. सॅल्यूट. सचिन सर दोन्ही सचिन सरांचे आभार. त्यांनी त्यांची आयडिया होती. वा. आणि या प्रहसनानंतर लताबाईंबद्दलचे विचार मांडले जाणं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर जगभरापर्यंत या माध्यमातून पोचवणं याला एक वेगळा सेन्स लागतो. याला एक काय म्हणूया एक दैवी टच लागतो. एक डायरेक्ट कनेक्शन लागतं जे संगीताबद्दल अजय अतुलचं आहे ते विनोदाबद्दल तुझं आहे असं मला वारंवार वाटायला लागलं. फॅन्टॅस्टिक. फार मजा येते तुमच्या दोघांचं तुमच्या तिघांचंही कॉम्बिनेशन बघायला. फॅन्टॅस्टिक. खूप बरं वाटलं. खूप मजा आली. थँक्यू सर.